नमस्कार मित्रांनो, मी बिपिन मावळे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे. आता जे आहे मॉर्निंगचे 10:30 आणि आज मी काही गडबड नाही केली ब्लॉगिंगच्या एडिटिंगसाठी, काही गडबड नाही केली संध्याकाळी आणि मॉर्निंगली उठायची काही गडबड नाही केली. तर बघू आजचा दिवस कसा होते. तो आता तर मी घरी आलो आहे आणि एक दोन दिवस घरीच आहे मी. आता तर आई पा भाई तर श्रावण सोमवारची तयारी करून राहिली, पूजा करून राहिली आहे. तयारी होई का पूजा होई? पूजा झाली, आता बेल वाहायला झालं. किती वाहून राहिली? काय 111 बेल, 111 फूल, 111 तांदळाचे दाणे आणि जवसाची शिवमूठ. आणि आज 111 प्रकारचे मिठाया घरी आणणार आहे आई. शेवटच्या सोमवार आहे ना, तर 111 प्रकारचं काहीतरी मला वेगवेगळं खायला भेटून. तर भाई आज श्रावण सोमवार आहे यार, आणि मी मंदिरात त्या दिवशी गेलो होतो गडगडेश्वरच्या. काल माझा प्लॅन होता, तन्वीर सांगितलं होतं की आपण मिनी ब्लॉग शूट करू म्हटलं गडगडेश्वरच्या मंदिरात, पण माझी तब्येतच बरी नाही आहे. कालही आंघोळ नाही केली मी आणि आज श्रावण सोमवार असून आज आंघोळ करणार नाही. काल हे हरभरे टाकायला लावले होते मी आईले भिजू, पण हे खाऊ कसे समजून नाही राहिलं. काही खाऊन राहिलो तर माझ्या गळा दुखून राहिला. आणि याच्यात जर तिखट मीठ नाही टाकलं ना भाई तर मग चांगलं नाही लागत. आहे त्याला असंच फ्राय करणार आहे, फ्राय नाही करणार आहे, रोस्ट करणार आहे तसं ताव्यावर, आणि थोडंसं मीठ आणि तेल टाकणार आहे आणि जसं जसं जमून तसं तसं खाणार आहे. आपला चना चटपटा रेडी आहे भाई. मी मन नाही मानलं, पण मी थोडंसं तिखट आणि मीठ टाकलंच त्याच्यात, कारण की किती म्हटलं ना भाई तर तिखट मीठ पाहिजेच, नाही तर चवच नाही लागत एकदम. तशी चव नाही लागू राहिली म्हणा मला, पण जिभेला लागू राहिली, इथं नाही लागू राहिली. आज मला पहिल्यांदा समजलं की जीभ म्हणजे चव फक्त जिभेला नाही लागत तर इथं पण लागते. सो हिची चव असणं पण इम्पॉर्टंट आहे, नाही तर अन्न जातच नाही, अंधारच नाही जात. आणि हे पाप हिरवं गार गार्डन. चला खातो मी. आता भाई मी आता चाललो बँकेत. बँक माझ्या गावात नाही आहे, माईवाली बँक आहे इथून 15 किलोमीटरच्या अंतरावर लेगावले. तर तिथं जे आहे मला ऑनलाईन बँकिंगचा थोडासा प्रॉब्लेम चालू झाला आहे, तर त्या तो डायरेक्ट बँकेतूनच सॉल्व करतो. हे ऑनलाईन ते कस्टमर केअर तर पुरे भेजेच्या बाहेरच चालली माझी. तर आईनं इथं ठेवलं माझ्यासाठी दूध. तसं म्हणजे दूध तर आवडत नाही, पण आता उपाय नाही आहे सध्या. तर काही करून आपल्याला जे आहे लिक्विडच घ्यायचं आहे, कारण की चावाली थोडासा त्रास चालला आहे आणि गळाही तुम्हाला कालपासून ते माहीतच आहे. आणि मी याच्यानंतर चाललो आहे बँकेत. बँकेत जे आहे ऑनलाईन बँकिंगचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे माझ्या, आणि तो प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी मी कस्टमर केअरला फोन लावून राहिलो भाई. कस्टमर केअर तर लयच हायवेवर आहे हे बँकवालेचे. म्हणजे आता आपण काय करतो, सिमचा प्रॉब्लेम असला तर कस्टमर केअरला फोन लावतो ना, ते तरी प्रेमानं बोलतात भाई. त्याच्या ऐकून सॉल्व हो की नाही होत, थोडेफार प्रेमानं बोलतात. आपला भेजा खराब असून तर आपण त्याच्यावर गरम होतो भाई. बँकेवाल्याच्या कस्टमर केअरचा ऑलरेडी भेजा खराब असते. हे आपल्यावर डायरेक्ट फोन लावलं तेव्हापासूनच बोला. मी म्हटलं मला पासवर्ड फॉरवर्ड करायचा आहे, प्रोफाईल पासवर्ड पाहिजे. म्हटलं ठीक आहे, मग प्रोसेस प्रोफाईल पासवर्ड फॉरवर्ड करायची, त्याच्यासाठी पासवर्ड पाहिजे. म्हटलं दोन्ही नाही आहे ना यार, बँकेत जा म्हणे, बँकेतून करून घ्या. ठीक आहे म्हटलं, दीदी सॉरी दीदी मी तुम्हाला फोन केला, याच्यानंतर फोन नाही करायचा म्हणे, डायरेक्ट पहिले बँकेतून काम करून घ्यायचं. ठीक आहे म्हटलं, तर त्याच्यासाठी चाललो. म्हणजे एकदम वरिष्ठ लोकांसारखे त्यांनी मला काल कस्टमर केअरनं झापलं. सो मी आता तो प्रॉब्लेम सॉल्व करायसाठी चाललो माझ्या बँकेत. तर भाई आज जाणार आहे आपण ऍक्टिव्हनं, आपल्याला शाईन वाईन नाही जाणार आहे आज. 2-4 दिवस तरी मला भीती लागू राहिली तिच्यापासून, तर आज आपण येणं जाणार आहे भाई. हिचाही औकात आहे, हिचाही सेल्फ गेला आहे, तर लाता मार लागते या गाडीची. आता ही कैले घ्या तरी. ठीक आहे चालू झाली जमेश भाई. ह्या माझ्या गावाचा रस्ता आणि 6 महिने अगोदर ह्या रस्त्याचं फुल HD काम झालेलं आहे. बघून घ्या, 3 महिन्यापासून गोटे टाकून ठेवले आहे. 6 महिने अगोदर या रस्त्याचं काम झालं होतं ऑलरेडी, पाणी आलं, रस्ता गायब. आता त्याचं जे आहे थिगाई गोटे लावणं चालू आहे. हा एक वेळा रोड बनवला की 5-5 वर्ष रोडाईचं काम नाही करत. आणि ह्या असा ताल चालू आहे गावाच्या रस्त्याचा. भाई आलो आपण आपल्या बँकेत. पो काय काय नाही, गर्दी नसली पाहिजे फक्त. हा तर भाई झालं माझ्या बँकेतलं काम. काम छोटंच होतं पण टाईम लय गेला त्याच्या मागं. तर चला आता घरी, बाहेर तर काही खाणार नाही आहे, इथून डायरेक्ट जाणार आहे घरी. चलो
हाँ तो भाई आता मी आलो घरी आणि मी आता जेवतो आणि आराम करतो। आता मी ब्लॉग नाही करत शूट, आता मी संध्याकाळी ब्लॉग शूट करा आणि आज जाणार आहे मी श्राविच्या घरी। आणि ह्या मी ह्या 15-20 दिवसात बघ खतरनाक ब्लॉग्स येईन, कारण की आता पोळा आहे, गणपती आहे आणि आपला भाई म्हणजे खतरनाक माहोल चालू होणार आहे आता। तर आता चला जेवण करून घेतो। मी 7 वाजता उठलो आज, 7 वाजता नाही, किती वाजता उठलो मी, 6 वाजता उठलो। मग मी काही श्राविच्या घरी गेलो नाही, तर राहिलेले पेंडिंग कामं होती 2-3, तर ते करून टाकले। आणि आज आहे इंडिया पाकिस्तानची मॅच, जिनं टी व्ही आतापर्यंत काही सोडली नव्हती। आणि विराट कोहली आणि के एल राहुल मस्त खेळला बाबानं। आज आईसोबत सिरियल पाहिली, पहिले बाबा भाई मॅच पाहत होते। मॅच म्हणजे पहिल्यांदा मी असा आयटम पाहिला की सिरियल पूर राहिली, मॅच नाही पूर राहिली। पॉवर इंडिया पाकिस्तानची मॅच त्याच्यापेक्षा खतरनाक आहे। इंडिया पाकिस्तान मॅच तिथं आम्ही, तर आज मी काही इंडियाची काही बॅटिंग पाहिली नाही भाई, कारण की दुपारी झोपलो तर तब्येत बरोबर नव्हती। तर 357 टार्गेट आहे, आता इथून कंटिन्यू करू आपण पाहिणं चालू। भाई हा हिरो आला, बाबरची एक विकेट गायब। मी म्हटलं तू बुवा रे, चांगला आहे तुझे पाय, घे चांगले। मी अपेक्षा केली होती यानं पाय ठेवला, छक्का मारून म्हटलं आता कोणी विकेट गेली। वा वा वा, काय म्हटलं ते त्या मित्राला फोन लावला का, बाप पाठव अभ्यास झाला पाहिजे। म्हणजे पहिल्यांदा मी असा कॉल तुझ्या कानाचा ऐकला की बा अभ्यासासाठी तू एफर्ट्स घेऊ राहिला, नाही तर बा पाठवणं मले पाठवणं म्हणजे फोटो पाठवणं, रील पाठवणं, पैसे पाठवणं, हे चालू राहते। पहिल्यांदा बा पुस्तक पाठवणं। हा इथं आता रिव्ह्यू घेतला जाईल। टीआरएस काय म्हणते रोहित भाई कोहली भाई रहित भाई अरे अरे घेतला। आता जर विकेट असली हे तर याच्या पाया लागतो मी आता। असा प्रत्येक एक्सपर्ट एका गावात राहते, ज्यानं जिंदगीत 100 पैकी 90 कॅच सोडल्या आहे, 10 पकडल्या आहे, पण तो आता कॅचिंगचा एक्सपर्ट ईशान किशनने शिकवून तो। बरं ठीक आहे, बुआ रे तुझ्या डीआरएस वाय गेला इंडियाचा। अरे यार कसा बे तू, हा कुठे डीआरएस घ्यायला होतो त्याला? याचा विराट कोहलीचा संबंध आणि रोहित शर्माचा संबंध डायरेक्ट आहे, यानं इथून म्हटलं डीआरएस आहे विकेट आहे म्हणून त्यांना घेतले, नाही तर घेतले नसते। एवढा एक्सपर्ट आहे भाई। डबल पाणी चालू झालं, ज्या माय बीन काय आता तयार। आणि आज जर हे हे झाली तर कॅन्सल झाली तर हा रनरेट ना तिथून घेत असते का ते? आपल्यासोबत भाई रवी शास्त्री बसलेले आहे, मला घंटा माहित नाही हे रुलं, रवी शास्त्रीजींना माहित आहे। पाणी चालू झालं, मॅच पॉस्टपोन्ड।